आपण शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही. काय कारण असा उभं राहायचं, शिवाजी महाराजांमध्ये असं काय वेगळेपण होतं किंवा काय गोष्ट होती जी शिवाजी महाराजांना आपण अजूनही आठवण करतो, त्यांची अशी त्यांनी काय केलेलं आहे की आपण त्यांची आठवण करतो. कारण त्यांच्या नंतरही राजे झाले, त्यांच्या अगोदरही राजे झाले, पण असं त्यांनी विशेष काय केलं, तर हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. शिवाजी महाराजांनी असं विशेष काय केलेलं आहे, सर्वप्रथम आपण मी जे मुद्दे मांडणार आहे ते श्री गोविंद पानसरे जे कैलासवासी झाले ते एक वर्ष झाले त्यांना, तर त्यांचं एक पुस्तक आहे शिवाजी कोण होता या संदर्भात, तर त्याच्यामधले मी मुद्दे मांडणार आहे. तर शिवाजी महाराजांची जय किंवा शिवाजी महाराजांना आपण आठवण का करतो, अखिल प्रबोधनकार ठाकरे म्हणत होते की एक 36 कोटी देव आज बाजूला झाले आणि मराठाच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारा एकमेव शिवाजी महाराज राहिला. तर पहिला विषय हा की ते राज्य संस्थापक होते, शिवाजी महाराज हे राज्य संस्थापक होते. ते कुठल्या तरी त्यांच्या वाडवडिलांनी किंवा त्यांच्या आजोबांनी केलेल्या राज्यावर आयत्या पीठावर लोकोट्या मारणारे नव्हते, शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं, त्यांनी स्वतः राज्य निर्माण केलं. आज भारतामध्ये लोकशाही आहे, पण ते सुद्धा दिसून येत नाही. असा महत्वाचा फरक म्हणजे शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेला आपले राज्य वाटत होते, त्यांच्यासाठी प्राणपणानं रयत लढत होती. आत्महत्येच्या प्रेरणा त्यांना एवढं आपलं वाटायला लागलं की त्यांच्यासाठी बलिदान करायला आत्महत्ये द्यायला बरेचसे जण तयार होते. शिवाजी राजांचे मावळे किंवा मराठी किंवा बाकी अजून हिंदू मुस्लिम सगळे त्यांच्या काम करणारे, त्यांच्यासाठी आत्महत्या बलिदान करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, बलिदान करणे म्हणजे मी आता जाणार आहे तरी पण मी कार्य करून जाईल, काहीतरी समाजाचा याच्यातून फायदा होईल शिवाजी महाराजांसाठी. तर ही प्रेरणा निर्माण करू शकेल ही त्याच्यातली अजून एक महत्वाची गोष्ट असेल. शिवानावी असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा मदारी मेहतर असतील, विरोजी पर्यंत असेल की तानाजी मालुसरे असतील, मग हे सगळे आत्महुती द्यायला तयार झाले, स्वतःचं बलिदान करण्याचे सर्वोच्च. आज देशासाठी काही म्हणजे आर्मी ऑफिसर असतील किंवा लोक असतील ते सर्वोच्च बलिदान करतात, पण त्या काळात सुद्धा राजेशाही असताना एवढी आत्मप्रेरणा शिवाजी महाराज निर्माण करू शकले त्यांच्यामध्ये, कारण ते राज्य रयतेला आपलं वाटत होतं. त्या काळात गाव गाडा कसा चालायचा किंवा जे गाव होतं त्या गावामध्ये आणि राजेशाही, वतनदारी, जहागीरदारी ही अस्तित्वात होती. राजे येत राजे जात, पण गावातल्या लोकांना एका गावामध्ये स्वयंपूर्ण होतं, त्यांना एकमेकांचा कोणाला फरक पडत नव्हतं. म्हणजे वरचा राजा आला काय गेला काय, पण आमचं जे गाव आहे तो व्यवस्थित चालायचा, गाव गाडा व्यवस्थित चालायचा. आणि त्यांच्यावर जुलूम करणारे लोक, वतनदार, जहागीरदार, इनामदार, त्यांचं जे आहे ते पिळून त्यांची चालायची, शेतकऱ्याची सामान्य असल किंवा कोणाची पण असल. पण शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य सुरू झालं तर ह्याच्या सुद्धा त्यांनी बदल केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी पिळून त्यांची पूर जवळपास थांबवली आणि वतनदारी सुद्धा जवळपास कमी केली. त्यांनी त्यांचं प्रस्थ बऱ्याच प्रमाणात कमी केलं वतनदारांचं, आणि शिवाजी महाराज हे रयतेला भेटू लागले, एकमेकाशी देवाण बोलू लागले, राजा भेटतो बोलतो म्हणजे अजून आपुलकी वाढायला लागली शिवाजी महाराजांची. वतनदारांनी त्यांनी लगाम लावलं आणि जी शेतसारा होता अगोदरच्या, कोणी सुद्धा म्हणलं सुद्धा की शिवाजी महाराजांनी कर्ज माफी दिली, अगोदर अशी पद्धत नव्हती. शेतकऱ्यांचं जेव्हा राज्य शेतीचं जेव्हा हे चालायचं, दुष्काळ पडायचा ते पडायचा, तर शेतमाफी वगैरे असा काही प्रकार अगोदर नव्हता, पण शिवाजी महाराजांनी ते सुरू केलं. त्यांनी आणीबाणी पद्धत ठरवली, आणीबाणी म्हणजे शब्दशः आणीबाणी नाही, पण पीक बघून ते शेत सारा घेऊ लागले, ही पद्धत त्यांनी बसवली पीक बघून. नाहीतर अगोदरची कशी होती, जेवढे आहे तेवढे मनमाने प्रमाणात देशमुख असतील किंवा वतनदार असतील ते पिळवणूक करायचे आणि भरपूर शेत सारा वसूल करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुष्काळात सुद्धा खूप नुकसान व्हायचं. पण ती पद्धत त्यांनी थांबवली, चांगलं पीक झालं तर 5 मधला दुसरा हिस्सा शासनासाठी द्यायचा आणि तिसरा हिस्सा शेतकऱ्यांनी स्वतःसाठी ठेवायचा, अशी त्या काळाची पद्धत होती. शेत म्हणजे 40%, पण त्या प्रमाणात सुद्धा त्या काळातल्या ह्याच्या सुद्धा ते खूप योग्य चांगली पद्धत होती. शिवाजी महाराज हे रयतेचा कणव असलेला राजा होते,
खूप दयाळू आणि सगळ्याचे जे कलम होतो म्हणजे एक आपुलकीनं गरिबांविषयी. परत शिवाजी महाराज हे स्त्रियांचे अपूर्ण रक्षण करते होते. बोलताना उल्लेख केला की कुठल्याही जाती धर्माची स्त्री असो तिचे अपूर्ण रक्षण रक्षण हे परम कर्तव्य त्यांनी मानलेलं आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लूट सुद्धा केली आहे म्हणजे लूट म्हणजे पैसे जेव्हा आपल्याकडं आर्थिक फक्त ह्याच्यासाठी सुरतेची लूट किंवा हे आपण ऐकलेलं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या लुटीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज आपल्या जे आपले मावळे होते किंवा जे अधिकारी होते त्यांना सांगायचे की परधर्मातले असेल किंवा कुठली पण असेल स्त्री यांच्या यांच्या संदर्भात त्यांनी सगळ्यांनी काळजी केली पाहिजे त्यांची इज्जत ठेवलीच पाहिजे प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे. परत धर्माचा सुद्धा त्यांनी सहिष्णुपणा एखादी पुराची प्रत वगैरे सापडली तर सगळे याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ह्याचे बाईजन त्या मुसलमानाकडे त्यांचे जे अधिकारी होते कार्यकर्ते त्यांच्याकडे ते देत होते म्हणजे सगळ्या गोष्टीची त्यांनी इज्जत ठेवत होते सगळ्या गोष्टी करत होते म्हणून आपण शिवाजी महाराजांचं राज्य घ्यायचं. परत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी अतिदिशी भाषा म्हणजे राष्ट्रीय मराठी भाषा याचं राजभाषा कोष निर्माण करण्याचं काम सुरू केलं. राजभाषा कोष मराठी त्याच्या अगोदर जे होतं बऱ्याचशा प्रमाणात फारसी किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये राज्यकारभार चालायचा परंतु पचनी सामान्य लोकांच्या काही लक्षात येत नव्हता तर त्याच्या संदर्भात सुद्धा राजभाषा कोष हा निर्माण करायचं काम शिवाजी महाराजांनी केलं. असं चतुरस्त्र त्यांचं म्हणजे विजन होतं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं. त्याच्यामधून घोडदळ जातो तर त्या पिका उभ्या पिकामधून घोडदळ नाही गेलं पाहिजे कुठल्याही उभ्या पिकाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यामधून कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे रस्त्यानं झालं पाहिजे रस्त्यानं परत यायला पाहिजे एवढी काळजी सैन्यानं करायला लावत होते शिवाजी महाराज. मग एवढी कला बारीक सारीक गोष्टीचे सुद्धा निर्देश सैन्याला दिलेले असत. झाड सुद्धा उदाहरण आरमारासाठी झाड लागायची ते तोडवायचे तर झाड तोडताना सुद्धा शेतकऱ्यांचे जे आंबा फणस असे जुने झाड आहेत हे तोडली नाही गेली पाहिजेत असे त्यांनी निर्देश केलेले होते. 20 वर्ष 25 वर्ष जुने झाड याला उभारायला म्हणजे वेळ लागतो तर त्याच्याऐवजी जे बिनाकामाचे झाड आहेत त्याच्यातूनच आरमार आपलं उभारायला पाहिजे पर्यावरणाची सुद्धा त्यांना काळजी होती म्हणजे एवढी दूरदृष्टी त्यांना. शिवाजी महाराजांचं जे सैन्य होत ते शेतकऱ्यांचं सैन्य होत खड सैन्य जे म्हणतात ते खड सैन्य नव्हतं शेतकऱ्यांचं सैन्य होत. शेतकरी ते काय करायचे 6 महिने मोहिमेवर जायचे परत शेतकरी परत शेतीमध्ये यायचं आपल्या कुटुंब कबिल्यामध्ये राहायचे आणि परत मोहिमेवर जायचे 6 महिने तर ह्याच्यामुळं त्यांच्या सैन्याचा सतत रयतेशी संवाद असायचा. त्याच्यामुळं हा आपलाच राज्य आपलाच राज्य आहे म्हणून सैन्याला सुद्धा वाटायचं रयतेला सुद्धा वाटायचं म्हणून हे आपलेपणाची भावना खूप मोठ्या प्रमाणात होती. सैन्याला ठराविक म्हणजे पगार मिळायचे काही काही राजा राजवाड्याकडे म्हणजे काय व्हायचं तर ते सैन्याला पगार मिळत नसत त्यांना लुटीमधला हिस्सा वगैरे असं देत होते पण शिवाजी महाराजांनी काय केलं ठराविक प्रमाणात सैन्याला पगार सुरू केले तर ह्या गोष्टी सुरू केल्या. त्याच्यामुळं लुटीतला हिस्सा किंवा काहीतरी कर असं सैन्याचं नाही ते डिसिप्लिन मध्ये राहील सैन्य सुद्धा. त्यावेळेस डच कंपनी होती किंवा फ्रान्सिस कंपनी ह्याचा व्यापार सुरू झाला होता त्यावेळेस त्यांनी त्यांना व्यापार करायला परवानगी दिली पण त्यांच्या मालावर किंवा याच्यावर जकात लावली आपल्या याच्यातल्याकडनं जास्तीत जास्त संरक्षण मिळावं अशा पद्धतीनं त्यांनी हे केलं म्हणजे स्वदेशी मालाला संरक्षण त्यांनी दिलं. गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली गुलामाचा व्यापार चालायचा काही मुस्लिम राजवटींमध्ये गुलामाचा व्यापार चालायचा तो त्यांनी आपल्या राजवटीमध्ये होऊ दिला नाही गुलामाचा व्यापार त्यांनी पूर्णपणे बंद केला त्यांच्या राजवटीमध्ये. शिवाजी महाराजांचं कार्य हे धर्मयुद्ध होतं का शिवाजी महाराजांनी केलं हा धर्मयुद्ध होता का तर याचं उत्तर जे आहे ते धर्मयुद्ध नंतर या अर्थानं दिलेलं आहे. मी ज्या पुस्तकाचा रेफरन्स देतो त्याच्यामधून धर्म ही प्रेरणा त्याच्यामध्ये होती का काही प्रमाणात होती पण धर्मयुद्ध नव्हतं कारण शिवाजी महाराज जे आहेत पृथ्वीराज चव्हाण किंवा राणा प्रताप हे पण हिंदू होते आणि पराक्रमी होते आणि खूप चांगल्या ह्याच्यामध्ये होते पण ते यशस्वी का झाले नाही पण शिवाजी महाराज यशस्वी झाले याचं कारण काय तर वर आपण जे बघितलं ते कारण आहे की त्यांना रयतेनं आपलं राज्य वाटत होतं पण धर्मासाठी लढले हा जो गोष्ट आहे ही गोष्ट त्याच्यामधून नाहीये धर्मासाठी त्यांनी लढलेलं नाही पण
आपल्या स्वदेशासाठी स्वराज्यासाठी लढली ही गोष्ट खरी आहे. स्वराज्य यावं आणि त्या दिशेचं राज्य यावं ही सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये प्रेरणा होती. बरेचशे प्रमाणात मुस्लिम सैन्य होते, तसेच औरंगजेबच्या सैन्यामध्ये हिंदू सैन्य होते. शिवाजी महाराजांना अटक करणारा किंवा तह करायला लावणारा राजा मानसिंग हा राजपूत उच्चवर्णीय हिंदू होता. तर त्या काळात असं भेदभाव नव्हता की हिंदू एकीकडं पूर्ण मुस्लिम एकीकडं, असा प्रकार नव्हता. शिवाजी महाराजांकडे मुस्लिम होते, औरंगजेबाकडं हे होते हिंदू सरदार होते, मोठ्या मोठ्या प्रमाणात पदावर होते. एक प्रसंगी तर औरंगजेब आणि शिवाजी महाराजांनी वकील पाठवला. औरंगजेबाने पाठवला हिंदू ब्राह्मण वकील शिवाजी महाराजांचे चित्र तह करण्यासाठी, आणि शिवाजी महाराजांनी काझी यात्रेला पाठवलं. म्हणजे मुस्लिम राजाचा वकील हिंदू आणि हिंदू राजाचा वकील मुस्लिम, अशी प्रसंग एका ठिकाणी घडलेला आहे, एका वेळेस घडलेला आहे. औरंगजेबचा जो मोठा भाऊ आहे दारा शुको हा तर संस्कृत पंडित होता. त्यांना त्याच्या काशीच्या याच्यामधून संस्कृत सगळं शिकायचा. तो जर राजगद्दीवर आला असता तर इतिहास वेगळा असता असं एका ठिकाणी इतिहासकारांनी म्हणून ठेवलेलं आहे. दारा शुको संस्कृत पंडित होता आणि त्यानं आलोपनिषद असं त्याच्या काळात लिहिलं गेलेलं आहे. जसं वेदोपनिषद वगैरे असतात तसं असं उपनिषद किंवा अकबरानं काय केलेलं आहे, नवीनच धर्म स्थापन केला दिने इलाही. म्हणजे सगळेच मुस्लिम राजे असहिष्णू होते या म्हणण्याला काही थारा नाही. राजा सुरुवातीला करायचे, जोपर्यंत त्यांना राज्य भेटत नाही तोपर्यंत ते करायचे. पण राज्य भेटल्यावर काय करायचे, सगळ्यांना इनाम द्यायचे, सहिष्णूपणानं वाटायचे. जे उदाहरण द्यायचं म्हणलं तर अकबराकडं 22.5% हिंदू सरदार होते, 22.5% जवळपास एक 1/4 अकबराकडं, त्याच प्रमाणात और शाहजहानकडे 22.5% होते. औरंगजेबाचा कट्टर मानला जातो त्याच्या काळात सुद्धा सुरुवातीला 21% आणि नंतर 31%पर्यंत हिंदू सरदारांचं प्रमाण होतं सैन्यामध्ये. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 31% हिंदू सरदार मनसबदार होते. बऱ्याच लढाया काय व्हायच्या त्या काळात, मुस्लिम विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा व्हायच्या नाही, मुस्लिम विरुद्ध मुस्लिम खूप लढाया व्हायच्या. एकमेकातच लढायचे. बरेचसे जे राजे होते मुस्लिम विरुद्ध ते एकमेकात लढायचे, हिंदू राजे एकमेकाशी लढायचे, मुस्लिम हिंदू प्लस मुस्लिम हिंदू विरुद्ध दोन्ही एकमेकाशी अशा पण लढायचे. म्हणजे एक प्रसंगी टिपू सुलतानच्या विरुद्ध इंग्रजांनी इंग्रज मराठे आणि निजाम हे तिघही लढले होते तिसऱ्या टिपू सुलतानच्या विरुद्ध. म्हणजे अशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे धर्माचा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात नव्हतं, फक्त हे काही प्रमाणात वापर करायचे. मुख्य काय होतं याच्यामधून, मुख्य काय निघतं तर मुख्य राज्य होतं. सगळ्यात महत्वाची प्रेरणा होती राज्य, राज्य मिळवणे हेच मुख्य प्रेरणा लोकांची होती. धर्म ही दुय्यम प्रेरणा होती. आणि परत शिवाजी महाराजांना सुद्धा बऱ्याच एतदेशीय लोकांसमोर मराठा सरदारांबरोबर सुद्धा युद्ध झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे. मराठी सरदार मोहिते, मोरे, सावंत, दळवी, गाडगे, सुर्वे, निंबाळकर, जवळचे जे आहेत वेंकुजी भोसले, मुंबाजी भोसले हे सुद्धा त्यांच्या विरुद्ध म्हणजे उभे टाकलेले. कारण सरदारांचे तर विरुद्धच होते जास्त करून, कारण त्यांचं राज्य हे करून राहायचं द्यायचं त्यांचं शिवाजी महाराजांचं धोरण होतं. तर त्याच्यामुळे बरेचसे सरदार त्यांचे विरुद्ध होते. तर बरेचसे मराठे सुद्धा त्यांच्या विरुद्ध लढले शिवाजी महाराजांचे विरुद्ध. एक शेवटचा मुद्दा म्हणतो, महापुरुषांना आजच्या कडची जी पद्धत आपण जर बघितली, महापुरुषांना संपवायचा सगळ्यात सोपा मार्ग कुठला, महापुरुषांच्या विचारांना संपवायचा. महापुरुष हे लोक त्यांना विसरत नाही, त्यांना आठवण ठेवतातच. मग त्यांना संपवायचं कसं, तर काही लोक काय करतात त्यांचा त्यांना देव म्हणून टाकतात, त्यांना देव म्हणून त्यांच्या विचारांना विकृत करून टाकतात. त्यांनी जे सांगितलेले आहे ते न करतात दुसरंच त्यांचे विचार होते असं सांगतात आणि त्यांच्या नावावर आपला माल खपवतात. तर महापुरुषांना असं संपवायचा हा मार्ग काही लोक अवलंबत आहे. तर ते आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपण की शिवाजी महाराजांचे खरे विचार कुठले होते. आपण नुसतीच शिवाजी महाराजांची जयना म्हणतात, खरं त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या सगळ्या विचार आपण आत्मसात केले पाहिजे ही आपल्याला कळकळीची विनंती.